नमस्कार, आपण पाहतात बी के अपिलास यूट्यूब चॅनल। आपले सेकंड इयर वायरमनचे थेरीचे लेसन चालू आहेत आणि यामध्ये थ्री फेज इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी जे स्टार्टर आपल्याला आवश्यक आहेत त्या स्टार्टरबद्दल आपले आता हे लेसनचे व्हिडिओ चालू आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली होती की ॲटोमॅटिक स्टार्ट डेटा स्टार्टर, त्याचप्रमाणे सेमी ॲटोमॅटिक स्टार्ट डेटा स्टार्टर याबद्दल आपण माहिती पाहिली होती आणि त्यांचे कंट्रोल सर्किट आहे, ते कंट्रोल सर्किट कशाप्रकारे ऑपरेट होतं आहे आणि त्या कंट्रोल सर्किटची माहिती आपण पाहिलेली होती। आज आपण पाहणार आहोत ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर। कारण आपण माहिती आहे की ड्युएल स्टार्टर आपल्याला फक्त 5 HP पर्यंतचे मोटर चालू करण्यासाठी आपण वापरत होतो, कारण ड्युएल स्टार्टरच्या मोटरचा स्टार्टिंग करंट हा जास्त डेंजरस नसल्यामुळं त्या मोटर डायरेक्ट 3 फेज सप्लायला जोडून आपण मोटर चालू करू शकत होतो। परंतु त्यापेक्षा जास्त 5 HP ते 20 HP पर्यंतच्या मोटरी यांचा स्टार्टिंग करंट कमी करण्यासाठी आपल्याला ड्युएल स्टार्टर पुरेसा नसतो आणि म्हणून स्टार डेटा स्टार्टर त्या ठिकाणी वापरावा लागतो, त्याची माहिती आपण पाहिलेली। परंतु 20 HP जास्त मोटर जर चालू करायचे असेल तर आपल्याला स्टार डेटा स्टार्टर उपयोगी पडत नाही आणि म्हणून त्यासाठी ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर आपल्याला वापरावा लागतो। आणि त्या ॲटो ट्रान्सफॉर्मरचे सर्किट, त्याचं कनेक्शन आणि वर्किंग कसं असणार आहे याबद्दल आता आपण माहिती पाहूया। ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरचं कनेक्शन डायग्राम आपण या ठिकाणी काढलेलं आहे। जसं एक याच्या अगोदरही आपण एक मॅन्युअली ऑपरेटेड स्टार्ट डेटा स्टार्टर याबद्दल एका स्टार्टरची माहिती पाहिलेली होती आणि त्या स्टार्टरचं सर्किट तुम्हाला आठवत असेल तर त्यामध्ये एक हँडल होतं आणि त्याच्यामध्ये एका रॉडवरती असे पट्ट्या या ठिकाणी जोडलेल्या होत्या। तशीच अरेंजमेंट काहीच या ठिकाणी केलेली आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरमध्ये। इथे आपण बघू शकतो हा रॉड आहे आणि याच्यावरती इथे हे मोटरचे टर्मिनल इथं जोडलेले आहेत, हे जे डार्क भाग दाखवलेला आपण, तर या इथे मोटरचे कनेक्शन आलेले आहेत M1, त्याचप्रमाणे इकडे M2 आणि इकडे M3 असे आलेले आहेत। पुढे इकडं स्टार्ट पोझिशनवरती लिहिलेले, खाली रन लिहिलेलं आहे, खाली रन पोझिशन लिहिली, वरती स्टार्ट पोझिशन लिहिलेली आहे आणि याला पट्ट्या आहेत। इकडं सप्लाय बघा, L1, L2, L3 सप्लाय कनेक्शन कसं केलेलं आहे की इथून L3 या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे ह्या पट्टीला इथे जोडलेले ते इथे। आता हे पट्टीची पोझिशन वरच्या बाजूला दाखवलेली, खाली हीच पट्टी आपण हँडल हा खाली टाकल्यानंतर ही पट्टी खाली येणार, ही वरच्या पट्ट्या ज्या आहेत ही वरची इथं टच झालेली आहे, तर ही पट्टी आपण हँडल खाली घेतल्यानंतर, रन स्थितीमध्ये हँडल घेतल्यानंतर या वरच्या पट्ट्या सगळ्या खाली पडतात आणि खाली काय केलेलं आपण ओव्हरलोड कॉईल आहे, तर ही पट्टी ओव्हरलोड कॉईलचे दोन टोकं जी इथं जोडली जाणार आहे, ही इथं डॉटेड लाईनमध्ये पट्ट्याची दुसरी पोझिशन रनची खाली आपण दाखवलेली, इथं ओव्हरलोड कॉईलचे हे दोन टोकं जे आहेत वायरचे या ठिकाणी यांना टच होतील, म्हणजे या ठिकाणी ओव्हरलोड कॉईल सर्किटमध्ये जोडली जाईल रन स्थितीमध्ये असं दाखवले। आणि या ठिकाणी NVC कॉईल आहे, NVC कॉईलला आपण इथं स्टॉप बटन इथं जोडलेलं आहे आणि दोन फेजची व्यवस्था या ठिकाणी NVC कॉईलला देण्याची व्यवस्था केलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे कोणत्या स्टार्टरमध्ये जी नो होल्ट कॉईल आहे की ती हँडलला धरून ठेवते किंवा प्लंजरला धरून ठेवते, की त्या कॉईलमध्ये चुंबकत्व निर्माण होण्यासाठी आपल्याला दोन फेजचा सप्लाय दिलेला असतो, तर या ठिकाणी तीच अरेंजमेंट केलेली आहे। आपण अगोदर बघा इथं L3 इथे सप्लाय आहे, इथून असा हा आता वरच्या पोझिशनला आहे, इथून इथे हे ॲटो ट्रान्सफॉर्मरचे हे कॉईल्स आहेत, ह्या हा ॲटो ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी 3 फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर आहे, याचे हे कॉईल दाखवलेले आहेत आणि L3 सप्लाय इथून असा या पट्टीमधून या कॉईलमध्ये जाईल आणि कॉईलला टॅपिंग काढलेले असतात वेगवेगळ्या व्होल्टेजसाठी आणि त्याचा इथं एक नॉब जो आहे व्हेरिएबल तो या पट्टीला जोडलेला आहे दुसऱ्या, आणि त्या पट्टीमधून ह्या इथं डार्क केलेला भाग जो आहे इथून मोटरला जाईल सप्लाय आणि त्यानंतर L2 कसा जाईल, L2 बघा इथून आला असा परत या ठिकाणी गेला, म्हणजे या पट्टीमधून हे जे ॲटो ट्रान्सफॉर्मरची कॉईल आहे तिथून खाली असंच येईल आणि या डार्क भागामधून इथून मोटरचं दुसरं टर्मिनल M2 जाईल। त्याचप्रमाणे L1 कसं इथं या इथे येईल, या पट्टीमध्ये जाईल ॲटो ट्रान्सफॉर्मरच्या कॉईलमध्ये सप्लाय जाईल, तिथून
इकडे जे व्हेरिएबल कॉन्टॅक्ट आहे हा जो इकडून असा मोटरच्या एम थ्रीला जाईल. म्हणजे ॲटो ट्रान्सफॉर्मरचा हा व्हेरिएबल पॉईंट आहे, याच्या सहाय्याने आपण वाइंडिंग कमी जास्त करू शकतो. मोटरच्या सर्किटमध्ये हे वाइंडिंगचे टॅपिंग ठेवलेले असतात आणि त्यानुसार आपल्याला मोटरला कमी व्होल्टेज आपण देऊ शकतो सुरुवातीला. आणि त्याचप्रमाणे व्हेरिएबल ॲटो ट्रान्सफॉर्मरचा नॉब फिरवून व्होल्टेज आपण जास्त देऊ शकतो. म्हणजे जसं टायर डेटा स्टार्टरमध्ये फक्त वर्गमुळात 3 पटीने स्टार्टिंग करंट कमी केला जात होता, या ठिकाणी ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये स्टार्टिंग करंट आपण सुरुवातीचा जो मोटरला देणार आहे हा फार कमी करू शकतो. आणि त्यानंतर एकदा मोटरला वेग आला की आपण हे हँडल खाली रनमध्ये टाकल्यानंतर ह्या पट्ट्या सगळ्या खाली जोडल्या जातात. खाली जोडल्यामुळे सप्लाय कसा जाईल बघा, जसं आता इथं आहे L3 असा जाईल इथून ह्या पट्टीमधून इकडं ओव्हरलोड कॉईलमध्ये जाईल, ओव्हरलोड कॉईलमधून इथून असा मोटरला जाईल, असं सर्किट होईल. परत L2 तसंच होईल, इथून असा ओव्हरलोड कॉईलमध्ये इथून असा ह्या पट्टीमधून मोटरला जाईल. त्याचप्रमाणे इथून एक दुसरं टोक आपण काढलेलं आहे, इथं हे स्टॉप बटनमध्ये जातं, स्टॉप बटनमधून NVC जाईल, NVC दुसऱ्या टोकापासून वायर निघेल आपली ही या पट्टीमध्ये जाईल आणि इथून इकडे हे L1 जाईल. म्हणजे L1 आणि L2 सप्लाय आपण हा NVC कॉईलला देतो आहे, 2 फेजचा सप्लाय NVC मिळतो. अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे हँडल खाली टाकल्यानंतर. म्हणजे L1 L2 L3 हा सप्लाय आपल्याला असा, जसा आता L1चा आपण घेतला, तिथून इथं जाईल ह्या ओव्हरलोड कॉईलमध्ये जाईल आणि तिथूनच परत या डार्क भागातून पुढे M3 म्हणजे मोटरच्या टर्मिनलला जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. पण स्टार्टमध्ये केलेले कसं केलेलं बघा, आता स्टार्टमध्ये जर हँडल टाकलं ते कुठं कुठं जाईल, कसं ऑपरेट होईल, ते स्टार्टमधून इकडे ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये जाईल. ॲटो ट्रान्सफॉर्मर आणि तिथून कुठं कसं जाईल, हे ॲटो ट्रान्सफॉर्मरचे व्हेरिएबल नॉबमधून मोटरला जाईल M1 M2 M3 असं सप्लाय जातोय. स्टार्ट हँडल टाकल्यानंतर, वरती हँडल टाकल्यानंतर ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये सप्लाय जाणार इथं, म्हणजे L1 L2 L3 जसं आता इथं बघितलं आपण L3 असं जाते इथे ट्रान्सफॉर्मरवर जातं, म्हणजे L1 L2 L3 ट्रान्सफॉर्मर आणि नंतर M1 M2 L3 असा सप्लाय या ठिकाणी मिळतो. आणि ट्रान्सफॉर्मरच्या टॅपिंगनुसार आपल्याला मोटरला कमी व्होल्टेज दिलं जातं आणि त्याच प्रमाणामध्ये स्टार्टिंग करंटही कमी केला जातो. अशी व्यवस्था हे ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरमध्ये केलेली आहे. आणि मग त्यानंतर मग रनमध्ये कसं आहे बघा, हे स्टार्टमध्ये झालं, रनमध्ये अशी व्यवस्था केलेली की जसं L1 L2 L3 यांचा सप्लाय त्यानंतर कुठं जाणार, ओव्हरलोड कॉईलमध्ये जाईल OLC आणि त्यानंतर M1 M2 M3 असा जाईल रनमध्ये. म्हणजे ओव्हरलोड कॉईल हे हँडल खाली रनमध्ये टाकल्यानंतर हे वरचे कॉन्टॅक्ट खाली पडतात आणि ॲटो ट्रान्सफॉर्मर हा सर्किटमधून अलग केला जातो. कारण काय, आपण ज्यावेळेस हँडल हा स्टार्टमध्ये टाकतोय, स्टार्टमध्ये टाकल्यानंतर ॲटो ट्रान्सफॉर्मरच्या टॅपिंगनुसार मोटरला कमी व्होल्टेज मिळून मोटरही चालू होते, स्टार्टिंग करंटही कमी होतो त्याचा आणि मोटर सुरक्षित वेगाने चालू होते, मोटरचा वेग वाढत जातो. आणि त्यानंतर काय होतं, 70 ते 80% वेग आल्यानंतर मोटर फुल स्पीडला येत असल्यानंतर त्यावेळेस मी हँडल हा रन स्थितीमध्ये खाली टाकला जातो. खाली टाकल्यामुळे वरच्या पट्ट्या या खाली टच होतात, हे ॲटो ट्रान्सफॉर्मर सर्किटमधून अलग होतो आणि मग त्यानंतर ओव्हरलोड कॉईलमधून पूर्ण व्होल्टेज आपल्याला मोटरच्या टर्मिनलला मिळतं, असं केलेलं आहे. आणि त्याच वेळेस काय होतं की NVC कॉईलला सुद्धा L1 आणि L2 2 फेजचा सप्लाय मिळतो 9 व्होल्ट कॉईलला, त्याच्यामध्ये चुंबकत्व निर्माण होतं, ती मॅग्नेटाईज होते आणि ते हँडलला धरून ठेवते, रन स्थितीमध्ये हँडलला धरून ठेवते. अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि इथे अर्थातच मोटर आपल्याला बंद करायची असल्याने इथे स्टॉप बटन आहे, स्टॉप बटनचे कॉन्टॅक्ट हे नॉर्मली क्लोज असतात हे आपल्याला माहिती आहे.
मग हे आपण लाल बटन असतं हे दाबल्यानंतर याचे कॉन्टॅक्ट हे वर होतात, अलग होतात. कॉन्टॅक्ट अलग झाल्यामुळं एन व्ही सी कॉईलला एक फेजचा सप्लाय मिळत नाही आणि त्याच्यामधून करंट वाहणं बंद झाल्यामुळं त्याच्यातलं चुंबकत्व नष्ट होतं, कॉईलमधलं चुंबकत्व नष्ट होतं. आणि कॉईलचं चुंबकत्व नष्ट झाल्यामुळं ते हँडलला सोडून देते, हँडलला सोडून दिले का मोटरला आपल्याला बंद पडते आपली. अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ऑफ पोझिशनमध्ये जाते ते, इथं मध्ये ऑफ पोझिशन आहे. स्टॉप बटन दाबल्यानंतर हँडल आपला ऑफ पोझिशनला जातं आणि मोटर बंद पडते. म्हणजे अशा प्रकारे स्टॉप बटन दाबून मोटर बंद करू शकतो आपण. आणि स्टॉप बटन हे जे नॉर्मल हे क्लोज कॉन्टॅक्ट असतात, हे सर्वसाधारण स्थितीमध्ये त्याचे कॉन्टॅक्ट जुळलेले असतात आणि म्हणून आपण मोटर चालू करताना स्टार्टवरती टाकल्यानंतर की काय होतं की इकडे ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने मोटरला सप्लाय मिळून मोटर चालू होते आणि मोटरला वेग आल्यानंतर आपण हे हँडल रन स्थितीमध्ये टाकतो. रन स्थितीमध्ये टाकल्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मरचे कॉन्टॅक्ट अलग होतात आणि मोटरला पण फुल व्होल्टेज मिळतं आणि मोटर हे चालू राहते. परंतु या ठिकाणी बघा, प्रत्येक स्टार्टरमध्ये जशी मोटर जर ओव्हरलोड झाली तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी ओव्हरलोड कॉईल ते त्या ठिकाणी असतात. या ठिकाणी ओव्हरलोड कॉईल आहे तिथे की सप्लायच्या आणि मोटरच्या सिरीजमध्ये आपण हे ओव्हरलोड कॉईल ठेवलेले आहेत की मोटर ओव्हरलोड झाल्यानंतर त्या ठिकाणी ओव्हरलोड कॉईलचं ट्रिपिंग सर्किट अलग होतं, ओपन होतं आणि मोटरचं संरक्षण होतं. अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तर अशा प्रकारे हे ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर आहे. तर असे ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरची माहिती आज आपण पाहिलेली आहे आणि याचा उपयोग आपण 20 HP पेक्षा जास्त मोटर चालू करण्यासाठी या स्टार्टरचा आपण उपयोग करतो. तर यानंतर आपलं स्टार्टर असणार आहे रोटर रेझिस्टन्स स्टार्टर. की स्लिप रिंग इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी जे रोटर रेझिस्टन्स स्टार्टर आवश्यक असतं त्याची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.